पण हे महाशय आता आहेत कुठे? हे दोघे हे फरार झालेले आहेत आणि अँटिसिपेटरी बेल मिळवण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी खोटी कागदपत्र तयार केल्याची माझ्याकडे माहिती आहे, जमा केले नाही म्हणजे राजभवनात. 10-12 वर्ष झाली तरी त्या पैशाचा हिशोब दिला नाही. हा आर्थिक हा जो गुन्हा आहे जो दाखल झाला ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला, तो माझ्या माहितीप्रमाणे EOW म्हणजे आर्थिक गुन्हे विभाग जो आहे त्याच्याकडे आता वर्ग करण्यात आलेला आहे. कारण या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असं दिसतं. 1 कोटी रुपयाचा गैरव्यवहार आहे, महाराष्ट्रावर पैसे गोळा केलेले आहेत, देशाच्या बाहेरून काहीतरी या लोकांनी पैसे गोळा केले, देशातून पैसे गोळा केले अशी माहिती आहे पोलिसांची. त्याच्यामुळे ती तो तपास आता त्या पद्धतीनं सुरू व्हायला हवा. कारण किरीट सोमया आणि त्यांचा जो मुलगा आहे काय नील किरीट सोमया, या दोघांचे संबंध PMC बँक घोटाळ्यातले सूत्रधार राकेश वाधवांबरोबर सुद्धा होते हे आपण सिद्ध केलेलं आहे अनेकदा. आणि यांची एक माफिया टोळी आहे जे ब्लॅकमेल करून बिल्डरांना लोकांना हे पैसे काढत होते वेगळ्या वेगळ्या युक्त्या वापरून. त्यातलं एक INS विक्रांतचं प्रकरण आम्ही समोर आणलेलं आहे. पण हे महाशय आता आहेत कुठे? हे दोघे हे फरार झालेले आहेत आणि अँटिसिपेटरी बेल मिळवण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रं तयार केल्याची माझ्याकडे माहिती आहे की आम्ही पैसे कसे जमा केले आधीच वगैरे, हे खोटं आहे. न्यायालयात सत्याचा विजय होईल. आमची न्यायालयं दबावाखाली जाणार नाहीत. फक्त हे 2 लफंगे कुठे आहेत ते शोधावं लागेल पोलिसांना तात्काळ. कुठे पळून गेले हे देशाबाहेर पळून जायची मला भीती वाटते, म्हणून यांच्याबाबत लुकआउट नोटीस ताबडतोब काढली पाहिजे.